महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील हुनगुंदा गावात नजिका नदी पात्रातून जेसीबी मशीनद्वारे हजारो रेती उत्खनन करण्यात येत असल्याने याकडे महसूल विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहे बेलोली तालुक्यातील हुनगुंदा येथील खाजगी गट क्रमांक तीनशे एक्केचाळीस मधून सहा हजार ब्रास रेती उत्खनन करण्याची परवानगी शासनाने दिली मात्र जवळपास एक महिन्यांपासून बेसुमार रेती उत्खनन करून जेसीबी मशीनद्वारे हायवा टिप्पर तसेच लून मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत आहे सदरील खासगी रेती घाट हा सुरू आहे मात्र इतर सर्व रेती घाट बंद असल्यामुळे घाटावर वाहनांची दुर्वरून येत आहे आणि नाम मात्र रॉयल्टीच्या नावाखाली घाटधारक हे उत्खनन करीत असल्याने तेलंगणासह महाराष्ट्रात रेती वाहतूक होताना दिसून येत आहे तेव्हा रेतीची लूट चालवलेल्या घाटाची तात्काळ मोजणी करावी अशी मागणी होत आहे या वाळू घाटाची सात मार्चला मोजणी केली आहे अजूनही प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया बिलोलीचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी दिली आहे गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड